आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शुभम अनाजे याचा सुळकुडात सत्कार आणि शुभेच्छा. रशियात किक बॉक्सिंग स्पर्धेत कांस्य पदकाचा बहुमान. सुळकुडे येथील शुभम परगोंडा अनाजे यांनी रशियात झालेल्या किक बॉक्सिंग स्पर्धेत कांस्य पदक पटकावल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. सुळकुड ग्रामपंचायत दूध संस्था तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने रशियातील किक बॉक्सिंग स्पर्धेत कांस्य पदक मिळाल्याबद्दल शुभम परगोंडा अनाजे याचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात स्वागत व प्रास्ताविक संजय खोत यांनी केले. यावेळी शुभम अनाजे याचा सत्कार करून त्यांना पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सरपंच उपसरपंच यांच्यासह सर्व सदस्य तसेच संजय अनाजे, विवेक पाटील, युवराज पाटील, सुनील हेगाजे, बाबासो धामांना आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते. महानकर न्यूज साठी सुळकुडहून प्रदीप खोत. आता मी ज्याच्या जवळ आहे शुभम परगोंडा अनाजी पाटील, सुळकुड मधनं. हा किक बॉक्सिंग मध्ये 2018 साली रशिया येथे झालेल्या डायमंड किक बॉक्सिंग स्पर्धेत त्याचा प्रथम क्रमांक मिळून त्याने काशी पदक जिंकलं. त्यांच्या घरी आहोत आपण. नमस्कार, तुमच्या मानकांमध्ये स्वागत आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा प्रश्न करू इच्छितो की तुम्ही पहिल्यांदा कुठली स्पर्धा चालू केली? किक बॉक्सिंग. कुठे कुठे खेळा होता तुम्ही? पुणेमध्ये, महापुरुषे, अहमदनगर, लातूर, मग नंतर दिल्ली नॅशनल. जेव्हा त्यात डबल गोल्ड बसला मग रशियाला झाले. आणि याच्या म्हणजे तुम्हाला स्पर्धेत किंवा बॉक्सिंगची आवड कुणामुळे निर्माण झाली? पप्पा आणि सरांमुळे झाली. त्यानंतर तुम्हाला थोडं अजून कुठेपर्यंत खेळावं असं वाटतंय? तुमच्या मुलाचा तुम्ही एक गुण ओळखून हे घातलात हे आनंदाची गोष्ट आहे. कारण आज सुळकुडचं नाव तुम्ही मला वाटते समुद्रात फार पलीकडे नेलात तुम्ही. तुम्हाला काय वाटतंय म्हणजे शुभमच्या या कामगिरीबद्दल तुमचं काय मत आहे? शुभमची एवढी मोठी कामगिरी अक्षरशः आम्हाला लाजवण्यासारखी गोष्ट आहे. कारण आमच्या अख्ख्या सुळकुड गावातनं आणि किंवा आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातनं एवढं पूर्ण पल्ला रशियापर्यंत गाठणार पहिलाच मुलगा असेल. आणि मला एवढा अभिमान आहे माझ्या मुलाचं पण आणि गावकऱ्यांचं पण आहे. कारण गावाने पण भरपूर मला ह्या ह्याच्यासाठी म्हणजे कोल्हापूर काय अडचण होते गावाने भरपूर मला सपोर्ट केलाय. अजून तुमच्या मुलांच्याकडनं काय अपेक्षा आहेत म्हणजे कुठल्या लेवलपर्यंत खेळावं? आमची टार्गेट आहे 2024 ची ऑलिम्पिक तिने खेळावं.